पार्टस ऑफ स्पीच शब्दांच्या जाती आता कोणती भाषा शिकत असताना त्या भाषेमध्ये असणारे जे शब्द आहेत आणि शब्दांचे जे प्रकार आहेत हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आपल्याला वाक्य तयार करता येतं किंवा वाक्यामध्ये असणारे शब्द ओळखता येतात आणि त्यानुसार आपल्याला वाक्य रचना करणं किंवा पॅसेज लिहिणं किंवा शब्दाचे प्रकार ओळखणं हे अतिशय सोपं जातं त्यासाठी आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत आता इथं शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत हे आधी सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या कोणकोणते आहेत तर नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब त्यानंतर ऍडव्हर्ब प्रिपोजिशन कन्झक्शन आणि इंटरजेक्शन तर ह्या शब्दांच्या आठ जाती आहेत वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट टाइप्स ऑफ क्लासेस दे आर कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच द एट पार्ट्स ऑफ स्पीच आर नाऊन शब्दांचे विविध प्रकार आहेत ते आठ भागांमध्ये विभागले जातात पहिला आहे नाऊन म्हणजे नाम दुसरं आहे प्रो नाउन म्हणजे सर्वनाम नाम तिसरं ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण चौथा आहे वर्ब म्हणजे क्रियापद पाचवा आहे ऍड क्रिया, क्रिया विशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्द योगी अव्यय कन्झक्शन म्हणजे उभ्यान्वयी अव्यय आणि आठ आठवं आहे इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय आता आपण शब्दाची जाती त्याचं एक उदाहरण पाहणार आहोत काय आहे नौन नौन म्हणजे नाम एखादे वस्तू व्यक्ती ठिकाण नदी गाव यांना देण्यात आलेलं जे नाव आहे त्याला नाउन किंवा नाम असं आपण म्हणतो अ नाउन इज अ वर्ड युजड एज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग एक्झाम्पल राम किंग मुंबई रिव्हर काउ hmm? ऑनर करेज एक्सेट्रा ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नाँन काइंड्स ऑफ नॉन नामाच्या जाती किंवा नामाचे जे प्रकार आहेत काइंडस ऑफ नाउन्स नामाचे प्रकार आहेत किती प्रकार आहेत इथे चार प्रकार आहेत अप्रोन प्रॉपर नाउन नाम नाम आणि नामाचे चा हे चार प्रकार आता नामामध्ये आपण हे चार प्रकार अभ्यासतोय अप्रोन प्रॉपर नान म्हणजे विशेष नाम आता विशेष नाम कशाला म्हणायचं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इट अ प्रोनाऊन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन अ प्लेस म्हणजे विशेष नाम हे काय आहे तर विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला किंवा ठिकाणाला जे त्याचं जे एक विशेष नाम वेगळं नाम देण्यात आलेलं आहे त्याला म्हणायचं विशेष नाम फॉर एक्झाम्पल हरी हरी इज द नेम ऑफ पर्सन व्यक्ती आहे पण त्याचं नाव काय आहे कोणत्या नावांत ओळखलं जातो विशेष नाम त्याचं हरी गंगा नदी आहे रिवर हे कॉमन नाव आहे नदी रिव्हर म्हणजे आणि त्या नदीला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे गंगा दॅट इज द प्रॉपर नाव पर्वत आहे त्याचं नाव आहे हिमालया माउंटेन हे त्याचं कॉमन नाव आहे आणि त्याला देण्यात आलेलं जे नाव आहे हिमालया हे काय आहे त्याचं विशेष नाव आहे इंडिया country country is a common noun but which country which name was given to that nation or country India and India is a proper noun visheshana second type of noun is a common noun samanina a common noun is a name given in common to every person or thing of द सेम क्लास ऑर काइंड सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम हे एक नाव आहे की जे देण्यात आलेलं असते सामान्यपणे एखादी व्यक्ती वस्तू एखादा वर्ग किंवा एखादा प्रकार याला जे देण्यात आले जे नाव आहे ते काय सामान्य नाम फॉर एक्झाम्पल बॉय मुलगा हे कॉमन नाव नाही मग त्याला वेगळं जे नाव असेल ते त्याचं विशेष नाम रिवर नदी हे कॉमन नान आहे आणि त्यातलं जर नाव गंगा देण्यात आलं असेल तर त्याचं ते गंगा हे नाव विशेष नाम झालं माउंटेन माउंटेन इज अ कॉमन नॉन आणि त्याचं नाव जर हिमालय असेल तर मग ते त्याचं विशेष नाम झालं कंट्री देश देश कंट्री हे कॉमन नॉन आहे आणि त्याला जर इंडिया हे नाव असेल किंवा इंग्लंड असेल तर ते त्याचं विशेष नाम झालं असं थर्ड टाईप इज अ कलेक्टिव्ह नाव कलेक्ट कलेक्टिव या शब्दावरून तुमच्या लक्षात आले समूह दर्शक नाव अ कलेक्टिव्ह नॉन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर अँड स्पोकन ऑफ एज वन होल कलेक्टिव नॉन म्हणजे काय समुदर्शक नाव समुदर्शक नामाची व्याख्या काय आहे हे असं नाम की की ज्याच्यामध्ये एखादी वस्तू व्यक्ती हे एकत्रित एक असतात म्हणजे एकत्रितपणे एक त्यांना ज्या नावाने संबोधलं जातो तो जो शब्द आहे दॅट वर्ड इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाव फॉर एक्झाम्पल अ फ्लीट अँड आर्मी अ हर्ड क्राऊड टीम टीम म्हणजे काय संघ क्राउड म्हणजे काय घोळका गर्दी हर्ड म्हणजे कळप आर्मी म्हणजेच काय तर सैन्यांचं एक विभाग दॅट इज कॉल्ड आर्मी अशा पद्धतीनं समूहवाचक शब्द नंबर फोर एन एस्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम नाव नाम नाव म्हणजे काय तर इज युजुअली द नेम ऑफ अ क्वालिटी एक्शन और स्टेट म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाम हे काय आहे इट्स क्वालिटी गुण आहेत गुण कृती आणि असणारा त्याचा जो स्थायी भाव आहे ते क्वालिटी काइंडनेस ऑनेस्टी विजडम डार्कनेस क्वालिटी गुंधरमाल एक्शन कृती मुवमेंट जजमेंट लेफ्ट सॉरी थेफ्ट लाफ्टर एक्सेट्रा आणि स्टेट असणार त्याचा भाव काय बॉयहूड यूथ डेथ पॉवरी एक्सेट्रा ऑल दीज आर द एबस्ट्रॅक्ट नाॉम्स आता हे झाले नामाचे प्रकार आता याच पद्धतीने आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये असणारे जे बाकीचे प्रकार आहेत शब्दांची जाते त्यांची सुद्धा प्रकार पाहणार आहोत आपण प्रोनाऊन सर्व नाम प्रोनाऊन इज अ वर्ड युज इन्स्टेड ऑफ अ नाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्व नाम म्हणतात आय वी यू शी ही इट दे माय माय मी अवर हिज हिम हर यस इट्स देअर देन एक्सेट्रा देन थर्ड वन इज ऍडजेक्टिव्ह विशेषण अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड यूज्ड टू ऍड समथिंग टू द मीनिंग ऑफ अ नॉन विशेषण म्हणजे काय तर ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड असा एक शब्द की जो वापरला जातो त्यासाठी टू ऍड समथिंग टू द मीनिंग ऑफ अ नॉन म्हणजे नावाबद्दल अधिक माहिती सांगण्याच काम करण्या करण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं विशेषण आता त्याचे प्रकार आहेत गुणदर्शक जे विशेषण आहे ते ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी क्वांटिटी म्हणजे संख्यादर्श दर्शवणारे आता क्वालिटीसाठी काय लार्ज स्मॉल ऑनेस्ट ब्युटिफुल म्हणजे त्यातून गुण करतायत आणि क्वांटिटी म्हणजे काय त्या संख्या गळते म्हणजे किती आहे ती संख्या एखादी वस्तू सम थोडी आहे मच जास्त आहे लिटल आहे थोडी आहे ग्रेट आहे मोठ्या प्रमाणात हाफ अर्धे आहे होल आहे पूर्ण आहे एक्सेट्रा तर त्याच पद्धतीनं एड्जेक्टिव्ह ऑफ नंबर तिसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्या वाचक आहे विशेषण हे काय एडजेक्टिव्ह ऑफ नंबर शो हाऊ मेनी पर्सन्स ऑर थिंग्स हाऊ मेनी पर्सन्स ऑर थिंग किती एखादी व्यक्ती किंवा वस्तू वस ह्या किती आहेत फाईव्ह आहेत फ्यू आहेत मेनी आहेत फर्स्ट म्हणजे नंबर संख्येमध्ये किती आहेत हे सांगण्याचं काम जो शब्द करेल त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आता हे जे प्रकार आहेत नंबरल ऍडजेक्टिव्ह आर ऑफ थ्री काँड्स आता ह्या संख्यावाचक जे विशेष आणखी किती प्रकार पडतात येतो पाच प्रकार डेफिनाईट नंबरल

कृती दर्शवतो त्या शब्दाला क्रियापद म्हणायचं वेंट जाणे हॅव असणे इज आहे हॅज बिन टीचिंग तो शिकवत आलेलं आहे नंबर फाईव्ह ऍडवर्ब क्रिया विशेषण अँड ऍडवर्ब इज अ वर्ड यूज टू ॲड समथिंग द मिनिंग ऑफ अ वर्ब म्हणजे क्रिया क्रिया जे क्रिया क्रियापद आहे त्या क्रियापदा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम जो शब्द करतो त्याला म्हणायचं क्रियाविशेषण आता हे क्रियाविशेषणचे अनेक प्रकार पडतात परत सहा काइंडस ऑफ ऍडवर्ब्स ऍडवर्ब्स ऑफ टाईम ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऍडवर्ब्स ऑफ प्लेस ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी आणि ऍडवर्ब्स ऑफ रीझन हे त्याचे पूर्ण प्रकार आहेत सहा

ऑफ क्वांटिटी संख्यावाचक क्रियाविशेषण काय क्वांटिटी काय क्वाईट इनफ ऑलमोस्ट ऍडव्हर्ब्स ऑफ रिझन कारण हेन्स देअर फॉर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत सिक्स इज अ प्रिपोजिशन शब्द योग्य हवे अप आता याची डेफिनेशन काय बघा अ प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज विथ अ नाउन ऑर प्रोनाऊन टू शो हाउ द पर्सन ऑर थिंग डिनोटेड बाय द नाउन ऑर प्रोनाऊन स्टॅण्डस इन रिलेशन टू समथिंग एल्स आता प्रिपोजिशन हे काय करतं तर वाक्यामधील जे असणारे नाउन आणि जे प्रोनाऊन आहे यांचा संबंध दर्शवण्याचं काम हे प्रिपोजिशन करत असते म्हणजे इन ऑन फॉर एक्झाम्पल राजू इज ऑन दर राजू इज ऑन द मॅट म्हणजे राजू आणि मॅट हे जे आहेत यांचा संबंध जोडण्याचं काम कोण करतोय तर ऑन हे प्रिपोजिशन आहे म्हणजे नाम वाक्यामध्ये जे काही नाम असेल जे सर्व नाम असेल त्यांचा संबंध वाक्याशी जोडण्याचं काम त्यांच्यातलं असताना संबंध दर्शवण्याचं काम हे कोण करत असते तर हा प्रिपोजिशन करत असतो कंजक्शन कंझक्शन अव्य. अ कंजक्शन इज अ वर्ड युज टू जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस आता शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम हे कन्झक्शन करत असते म्हणून त्याला उभ्यान्व्याव्या म्हणायचं आता उदाहरण कोण कोणते आहेत अँड ऑर बट बिकॉज स्टील दॅट दो आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट अल्सो एक्सेट्रा हे त्याची उदाहरणं आहेत एटथ वन आठवा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीचचा चा इंटरजेक्शन केवळ प्रयोगी प्रयोगी हवे अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम सडन फीलिंग्स म्हणजे अचानक भावना व्यक्त करण्यासाठी जो पर पर शब्द आपण वापरतो त्याला म्हणायचं इंटरजेक्शन किंवा भावनेच्या भरात जे आपल्या तोंडूनचे शब्द बाहेर पडतात त्या शब्दांना म्हणायचं इंट्रोजेक्शन कोणकोणते फॉर एक्झाम्पल अलास शी इज डॅट अरे रे ती मुरण पावली द्या हुश Don't make a noise. Then. Hurra. We have own. Ami jinklilo. Ahod Hurray. Hello. What.